हाय एवरीवन, हे एल ई डी कॉर्क लाईट्स मी ऑनलाईन ऑर्डर केलेत. तुम्ही बघू शकता एल ई डी वॉर्म कॉर्क लाईट्स 2 मीटर त्याची लेंथ आहे, 20 बल्ब्स आहेत. हे ओम गॅलेक्सी शॉपीचे प्रॉडक्ट आहे. अशा पद्धतीने प्रॉपर कुशनिंग केल्यामुळे प्रवासात त्याची तुटफूट झालेली नाही आहे. व्यवस्थित पॅकिंग केलं आहे. मी आता ओपन करते हे. संपूर्ण पसरविण्या अगोदर मी ते सुरू करून बघितलं. हा स्विच आहे आणि येथे 3 बॅटरीज आहेत. हे बघा, आता आपण ही कॉपर वायर नीट पसरून घेऊ अशा पद्धतीने. ही 2 मीटर लांब असून ह्या 20 LED बल्ब आहेत. प्लास्टिक पेपर क्लिप काढून घ्यायची, ओढून काढायची तिला. सर्व बल्ब सुरू होत आहेत की नाही हे पुन्हा आपण तपासून घेतलं. होत आहेत सुरू. अशा रिकाम्या वाईन किंवा बिअर बॉटल्स किंवा कोणत्याही आकर्षक काचेच्या बाटलीत ही लाईटिंग वायर नीट आत टाकायची. हे करताना एक काळजी घ्यायची की तिचा आत गुंता व्हायला नको, जेणेकरून तिला जर परत बाहेर काढायचं असेल तर ती सहज बाहेर आली पाहिजे. तुम्ही लाईटिंग वायर आत टाकण्यासाठी एखाद्या काडीचाही वापर करू शकता. हे एल ई डी कॉपर वायर कॉर्क लाईट्स वॉटरप्रूफ असल्याने बाहेर बगीचा ठेवायला किंवा ही लाईटिंग झाडावर अथवा बगीचा डेकोरेट करायला बिनधास्त वापरता येतात. हे बघा, अशा पद्धतीने आपला बॉटल लॅम्प तयार झाला. या पद्धतीने वेगवेगळ्या बॉटल्स घेऊन कॉर्क लाईट्स बसवून बगीचा, डायनिंग टेबल, टेबल युनिट आपण सजवू शकतो. ही एल ई डी कॉपर वायर तुम्ही डेकोरेटिव्ह क्राफ्टवरसुद्धा लावू शकतात किंवा अडकवू शकतात, जेणेकरून अगदी साधे सुधे क्राफ्ट देखील अतिशय सुंदर दिसू लागते. लाईट बॉटल्स आपण बाहेर झाडांजवळ बगीचात ठेवून बागेला एक गेटअप देऊ शकतो. हे लाईट्स बॅटरी ऑपरेटेड आहेत, परंतु तुम्ही हे USB ऑपरेटेड लाईट सुद्धा ऑनलाईन मागू शकता. तसेच या लाईटिंग फक्त 1-2 मीटरच नव्हे तर तब्बल 33 व 66 फूट लांबीच्याही मिळतात, त्यामुळे भरपूर एरिया कव्हर करता येतो. बघा किती सुंदर दिसत आहेत. ही एल ई डी कॉपर वायर मी सेमी ट्रान्सपरंट प्लास्टिकच्या सिलेंडर पाईप मध्ये टाकून दोन्ही बाजूने प्लास्टिकचे झाकण लावून एक आकर्षक असा लाईट टेबल पीस बनवलाय. तो आपण टेबलवर बेडजवळही ठेवू शकता. हा असा मी एक कॉर्नर पीस बनवलाय, ट्री शेप दिलाय वायरला आणि त्याला पेपर फ्लावर्स लावलेले आहेत आणि त्यावर लाईटिंग टाकलेली आहे. खाली स्टोन्स ठेवले आहेत कलर केलेले. खूपच छान लुक दिसतोय हा. हे तुम्ही तुमच्याकडे क्लोज बाल्कनी असेल तर तुम्ही कुंड्यांजवळही ठेवू शकतात. हा असा एक कॉर्नर पीस होऊ शकतो. हाही तुम्ही तुमच्या क्लोज बाल्कनीमध्ये वापरू शकतात. तुमच्याकडे बाल्कनी किंवा टेरेस गार्डन असेल तर अशा लाईट्स अजूनही आकर्षक बनवू शकतो आपण. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की प्रतिक्रिया कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.